कडे पैसा ना असे आमचे आदरणीय देशप्रभू आता त्यांच्यानी म्हटले, पण एका कारणा वेगवेगळी असतात। गोयच्या जनतेक संबंध काणकोण पासून पेडण्यापर्यंत सगळ्यांक खबर हा की गोयन सरकाराचो इन्कम सोर्सेस जे म्हणतात हे दोनच असतात, एक म्हणजे माइन्स आणि दुसरं म्हणजे टुरिझम। गेली 2-3 वर्ष पळयत आम्ही माइन्स या गोयन वेगवेगळ्या कारणा खातीर बंद पडलेले असा, मेन सोर्स जो रावला तो टुरिझम। आणि याची भावना आणि जाणीव मनात धरून आदरणीय आमचे पर्यटन मंत्री त्याचबरोबर चेअरमॅन या नात्यान हवंय बी हो विषय सिरियसली घेतला, इतलो सिरियसली घेतला की तुमका तुम्हीच विटनेस आहे गोयचे जनते काणकोण पासून पेडण्यापर्यंत। आज आम्ही जर पळयले जाल्यार आज पर्यंत ह्या गोयन आमकां सगळ्यांक खबर आसली की टुरिस्ट जे येतात हे टुरिस्टा खातीर फक्त देवान दिल्ली नैसर्गिक देणगी म्हणजे बीचीस। देवस्थानाची नजर आजची बऱ्यातले बरे काम करून घेऊ खातीर त्यांच्यानी तो प्रयत्न करचो। खंय अडथळा अशें जालो म्हाका सांगचे आम बरोबर पळया। दोन कामां मालपेचो हांगा ह्या देवस्थानाच्या वयल्यानूच जाल्ली आसात आणि तेज्या हांवें केन्नाय कितें म्हणटाना अशें म्हणटलें एक दोन फाट म्हणटा की पेडण्याक कितें जाय तें करया, तुम्ही सांगा बोट दाखयत ती कामां, पण सायबान दिवपाक जाय आमचे नशीब दाब काम मुखार, पण ती समज दिना कांयच करूंक शकना, आमी फुडेंच वचूंक शकना। म्हणून हरेक रस्तो शिफ्ट दाखय खंय करपाक जाय, पण तुमच्यांनी एनओसी दिवपाचें फुडलें काम हांव करून घेता, ती समज मेळणार आमी फुडें वचूंक शकना। म्हणून पेडणे कांय प्रमाणान फाटी उरलें ना, पेडणे मुखार वयतलो सगळे तरेचे सहकार सपोर्ट आमकां मेळपाक। तर आम्ही काही कंडिशन घातले जमिनीच्या संदर्भात, ते परत एकदा सांगा। ही कंडिशन ही ज्या जी आम्ही जमीन त्यांना मोफत देतो त्याच्या बदल्याक त्यांनी 7-7.5 कोटी रुपये आमकां दिवपाची गरज ना। पण भगवती मंदिर सुशोभित, सुशोभीकरण तुम्ही रस्त्याचे करता, पण ही मंदिर एक वास्तू असा जय सगळे पेडणेकार एकत्र येतात, कल्चरली धार्मिक दृष्ट्या व्यावहारिक दृष्ट्या हे एक ज्वलंत हे जावपाक जाय, स्थान जावपाक जाय, हो एक दृश्टीकोन दवरून आम्ही चडांत चड ह्या भागाची उदरगत आणि ब्युटिफिकेशन मागतात।